आमच्याकडे एकतर मैत्रीचा हात पुढे करता आणि फसवून नोटीसी देऊन मागून खंजीर खुपसता. ही अरेरावी थांबली नाही तर घुसून मारू असा सणसणीत इशारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेता कमलताई परुळेकर यांनी शासनाला व अधिकारी वर्गाला दिलाय. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविकांनी वेतनवाढीसाठी काम बंद आंदोलन केलं. हा संप मिटल्यावर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कारवाई कर्मचारी वर्गावर होणार नाही असे आश्वासन दिले होते. मात्र या संपाबाबत 34 जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना नोटीस बजावून खुलासा मागण्यात आला. याचा जाब विचारण्यासाठी भव्य मोर्चा कुडाळ पंचायत समितीवर काढण्यात आला. यावेळी कमलताई परुळेकर यांनी कशा पद्धतीने इशारा दिला पहा. अंगणवाडी कर्मचारी सभेतर्फे कुडाळ तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयावर कुडाळ तालुक्यातल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा आला. ह्या मोर्चाची मागणी अशी होती की आता संप काळामध्ये ज्या काही दोन्ही बाजूनी मोर्चे म्हणा किंवा काही होतं नोटीसाबिटीचा, त्या मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला 7 तारखेला संप मिटवला त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता झालेलं कवित्व सगळं संपलं, कोणाच्या केसेस बिसेस काही होणार नाही. असं असताना महाराष्ट्रातल्या 34 जिल्ह्यापैकी फक्त सिंधुदुर्ग जिल्हा बायकांना 2 नोटिसा पाठवतं आणि तिसरी नोटीस जिल्हा परिषदेचा काही लेखी आदेश नसताना कुडाळच्या प्रकल्प अधिकारी त्यांना अंतिम नोटीस पाठवतात नोकरीवरनं काढून टाकण्याची. हे अत्यंत गैर आहे, कायद्याला धरून नाही. ज्या 12-4-7 जी आरचा ते संदर्भ देतात तो रेग्युलर अंगणवाडीसाठी आहे, संप काळातल्या अंगणवाडीच्या कामकाजासंबंधी नाही. हे त्यांच्या लक्षात आणून द्यायचं होतं म्हणून आज आम्ही कायदेशीररित्या नोटिसा आणल्यात. ती नोटीस आता आम्ही त्यांना देणार. त्याची पोच जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी या जागेवरनं हलणार नाही. मग रात्री 10 वाजू देत नाही तर 12 वाजू देत मी ती पोच घेणार आहे आणि पुढे कायदेशीर कारवाई काय करायची ते बघणार आहे. आत्ताची चर्चा BDO सभापती उपसभापती आणि प्रकल्पाधिकारी यांच्यासमवेत झाली. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या. त्या असं म्हणतात की जिल्हा परिषदेनं तोंडी सांगितलं खुलासे घ्यायला. खरं तर हे खुलासे घेण्याची काही गरज नाही आहे. आम्हाला पण ह्यांच्याशी भांडता येतं पण आम्ही संप काळातले हे सगळं चालतं म्हणून सोडून दिलं. पण यांनी मात्र धरलं आहे. BDO साहेब मला म्हणतात की बंधारे घालण्यासाठी आम्हाला मदत करा. मी त्यांना असं सांगितलं, एका हाताने टाळी वाजवत नाही, तुमचा हात आमच्या तोंडावर थप्पड मारायसाठी उठतो आणि आमचा हात तुम्हाला मैत्रीसाठी पुढे उठेल का? जोपर्यंत तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम आमचे मिटवत नाही, ह्या नोटीसाबिटीचा सगळं मागं घ्यायचं आणि सगळं खुलासे बिलासे मागायचं राजकारण थांबवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला कोणतीही मदत करू इच्छित नाही. सभापती महोदयांना मी सांगितलं की हे कर्मचारी जनतेच्या करातून पैसे भरून नोकरीला राहिलेले आपले नोकर आहेत, त्यांना जास्त भाव द्यायचा नाही. आपण लोकप्रतिनिधी आहात, आपण आमच्या या बायकांची दुखणी घ्या. 5 महिने जूनपासून जवळजवळ 100 बायकांना मानधन मिळालेलं नाही. ती जेवली का उपाशी आहे का आत्महत्या करणार आहे काही विचारायची यांना सवड नाही आणि फक्त खुलासे मागता येतात यांना, हे अत्यंत गैर आहे. आणि म्हणून आत्ता ते खुलासे देऊन त्यांची पोच घेईपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही. याच्या पुढे जर अजून असं झालं तर हा जिल्हाभरातनं ह्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये घुसून मारायचं सुद्धा आम्ही कमी करणार नाही. इतका आम्हाला प्रचंड राग आलेला आहे, आमची सहनशक्ती संपलेली आहे.